श्री किशोर नामदेव भंडारे ज्यांनी आपली नोकरी सांभाळत अनेक संस्थांची स्थापना केली. यात शैक्षणिक संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट व पतसंस्था अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी विशेष बातचीत केली. आधार न्यूजचे चेअरमन श्री विनायकजी कांगणे यांनी. नमस्कार. आज आधार स्पेशलमध्ये आपल्यासोबत एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांचं सामाजिक कार्य, आणि हे कार्य करत असताना त्यांनी व्यवसायात आपल्या मुलांना कशा पद्धतीने पदार्पण करण्याचे त्यांचे विचार आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत किशोर नामदेव भंडारे, जे ठाण्यामध्ये आहेत आणि ठाण्यातूनच ते सामाजिक कार्य, त्यांचा अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याचा वसा आहे आणि आता त्यांच्या मुलांची पुढची जी पिढी आहे त्यांना ते व्यवसायात आणू इच्छित आहेत. आज ते आपल्यासोबत. भंडारे साहेब, आपलं आधार न्यूजमध्ये स्वागत आहे. भंडारे साहेब, आपल्या जीवनाचा जो कार्यकाल आहे, म्हणजे आपल्या वडिलांपासून, तर आपली मुंबईमध्ये आपले वडील वगैरे काय व्यवसाय करायचे, आपण कधीपासून मुंबईमध्ये आहात? जन्मापासूनच मुंबईमध्ये आहे मी. माझा जन्मच मुंबईमध्ये झाला आणि वडील मिल कामगार होते. हां. आणि मिल जशा बंद झाल्या त्यानंतर आमच्या वडिलांचा व्यवसाय पण बंद झाला. मी तेव्हा लहान होतं आणि त्याप्रमाणे आपण आता वडिलांचे उदरनिर्वाह काय करायचं, बरेचसे आपण उद्योग केले. त्यानंतर माझा सामाजिक संस्थेशी संबंध आला, त्या तेवढा मी प्रभावित झालो का मी बाकी सामाजिक कार्य करून माझा उदरनिर्वाह कसा करायचा वेगवेगळ्या. तुम्ही लहान असताना सामाजिक संस्थेच्या संपर्कात गेल्यामुळे तुम्हाला एक प्रेरणा मिळाली असं? प्रेरणा मिळाली. हां, येस येस, प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतूनच मी सर्व हे केलं. त्यानंतर 1985 साली मला जनकल्याण सहकारी बँकेत नोकरी भेटली. त्या नोकरीच्या ह्यानी नोकरी माझ्या उदरनिर्वाहासाठी माझा जे माझे भाऊ होते, बहिणी होत्या, त्यांचं सर्व संगोपन करण्यासाठी ते पर्याप्त होते. आणि त्यानंतरसुद्धा आपला जो वेळ भेटायचा तो सामाजिक कार्यात. मी भांडूपमध्ये बरेचसे सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर होतं. आता सामाजिक कार्यामध्ये म्हणजे तुमचं, आता तुम्ही बँकेमध्ये सर्व्हिसला होता, ते करत असताना काय सामाजिक कार्य नेमकी काय केले तुम्ही, कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलं? बँकेत ते करून मी ठाण्यामध्ये 1998 आलो. 1998 आल्यानंतर पहिले तर एक संजीवनी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि त्याच्यातनं 3 वर्ष झाल्यानंतर शाळा स्थापन झाली. तुम्ही स्वतःची शाळा मी स्थापन केली. ऑडिट वगैरे 3 वर्षाचं पाहिजे संस्थेचं, ते सर्व नॉर्म्स आपण तयार करून शाळेचं नाव पण आपण हे केलं, गव्हर्नमेंटमध्ये आपण नोंद केली त्याची आणि तिथून रिप्लाय आलं. सर्व 3 वर्ष शाळा चालवली. पण शाळा चालू करण्यामागे तुमचा उद्देश काय? का शाळा? समाजाचा विकास व्हावा. नुसती शाळा म्हणजे नुसता अभ्यास नसावा त्याच्यामध्ये, हा उद्देश होता. आणि त्या जाणवेतून आपण आपल्याला जेवढं शिक्षण भेटलं त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण नवीन माणसांना, मुलांना देण्याची आपली मनोकामना होती माझी. म्हणजे कमी, आज जे शाळेमध्ये जी फीज वगैरे जास्त लागते ते कमी खर्चात चांगलं शिक्षण, आणि व्यवसायाभिमुख शिक्षण, त्याच्याबरोबरच व्यवसायाचं शिक्षण आणि हे दिल्यामुळे लोकांचा विकास होऊ शकतो ही धारणा होती. पण तरीसुद्धा माझ्या बँकेच्या व्यावसायिक ह्याच्यातून मला तो वेळ भेटेनासं झाला. त्यामुळे माझे एक चांगले मित्र होते मोहंती म्हणून, त्यांना मी ही शाळा सुपूर्द केली आणि 2003 साली. आणि पूर्वी प्रसाद बाल विद्या मंदिर ही मराठी माध्यम होती आणि मार्लेश्वर इंग्लिश हायस्कूल हे इंग्लिश मिडियमचं नाव होतं. पण ते नाव बदलून आता गुरुकुल विद्यापीठ, आज चांगलं नावाजलेली शाळा ठाण्यामध्ये आहे. मनोहर नगरमध्ये हेड ऑफिस आहे आणि कालेरला पण शाखा त्याची चालू केलेली आहे. 1000-2000 विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत. ती पण इंग्लिश मिडियम असतानासुद्धा माझ्या मला अभिप्रेत असलेलं त्यांनी ते हे केलं. हिंदू जेवढे काय आपले सण असतात भारतीय सण, ते तिथे आपण साजरे करतो. अच्छा. आणि जसं इंग्लिश मिडियमचे साजरे करत नाहीत जास्त करून, तर आपण ती परंपरा आपण चालू ठेवली. आपल्या मुलांना हिंदूंचे सण काय आहेत, म्हणजे भारतीय सण काय आहेत ते कळावे त्याच्यामध्ये. आणि शिक्षण पण तसं चांगल्या प्रकारे आपण देतो. आजही तुम्ही संस्थेच्या संपर्कात असता? हां, संपर्कात आहे. आजही मी त्या संस्थेचा ट्रस्टी आहे
फक्त आता त्या माझ्या व्यवसायामुळे मी तिथे जास्त वेळ देऊ शकत नाही, पण मी तसं संपर्कात आहे त्यांच्या। त्यानंतर भंडारी साहेब आपण पतसंस्था वगैरे अशी स्थापन केली होती, त्याबद्दल 2001 साली आपण म्हणजे लोकांच्या आर्थिक गरजा, हे छोटे छोटे उद्योजक आहेत किंवा काय, त्यांना बँका तेव्हा देत नव्हत्या, आता आजही तसं तशी परिस्थिती आहे, पेपर पाहिजेत वगैरे, त्यासाठी त्यांच्यासाठी आपण एक पतसंस्था स्थापन केली, ठाणे नागरी सहकारी पतसंस्था, ती आजही चालू आहे। त्याची ती पण 2005-6 साली मी माझ्या काम व्याप थोडा वाढला होता, तर माझ्या चांगल्या मित्रांना आपण ती सुपूर्त केलं, त्यांनी आजही ती सक्षमपणे चालवत आहेत, कोट्यवधीचं तिथं टर्नओव्हर झालेलं आहे आणि चालू आहे आता सध्या, म्हणजे जी काय आपण रोपटे लावले ते आजपर्यंत चालू आहे। आता याच्यानंतर सुद्धा आपल्याला जी काय महाराष्ट्रभर सामाजिक काम करायचं आहे त्या जाणीव, तुम्ही आता पतसंस्था टाकली, एक अर्थकारणाचं हे केलं, एक शिक्षणाचा क्षेत्रात तुम्ही कार्य केलं, आणखी या व्यतिरिक्त कोणत्या क्षेत्रात तुम्ही कार्य तुमचं चालू आहे सामाजिक कार्य? सामाजिक संकल्प सामाजिक संस्था म्हणून आपली 2005 साली आपण स्थापन केली होती धर्मादाय आयुक्तालयामध्ये, आणि त्याचे 2006-10 साली आपण एक ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण समिती म्हणून स्थापन केली, आणि त्या स्थापनेपासून आपण ग्राहकांचे अधिकार काय, त्यांची सेवा काय, ते कुणाकडे दाद मागू शकतात, ह्याचा प्रचार प्रसार आमच्या संस्थेने केला। माझ्या संस्थेत आपण दोन माझे सहकारी आहेत, ते माझे नातेवाईक एक आहेत महेश अमुरले आणि दीपांकर घोष, ते दीपांकर घोष त्यांना आपण लिडिंग दिली तिथे त्यावेळी, आणि आजही आपल्याला अशासकीयमध्ये 11 जणांची नियुक्ती आपल्या संस्थेमार्फत झाली आहे, आणि आताही ज्याच्यानंतर आपल्याला तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशा कमिट्या बनवून पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला या संस्थेचं काम करायचं आहे। म्हणजे तुमच्या डोक्यात एकंदरीत फक्त जनतेला आपण काय सेवा देऊ शकतो, अर्थकारण असो, समाजसेवेतून शिक्षण असो किंवा इतर ग्राहकांची जागृती, तर हे तुमचे वेद सतत चालू दिसतात कुठल्या ना कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात। आपण आपल्या जन्माला आलो तोच समाजाचं देण्या लागतो, आपण त्या जाणीवेतून मी जेवढं काय समाजासाठी करता येईल, आणि आपल्याला जे केल्यानंतर पेरल्यानंतर उगवतच, आणि त्या वृत्तीप्रमाणे आपल्याला काही ना काहीतरी भेटणार, पण काय भेटण्यासाठी आपण करतोय असं नाही, समाजासाठी आपण केलं तर समाज आपल्याला काही देऊ शकतो। आणखी समाजसेवे तुमच्याकडे काय आणखीन आहे का असे उपक्रम की जे भविष्यात जाऊन तुम्ही आणखी मोठ्या स्वरूपात वाढवू इच्छिता असं काय आहे का? आत्ता मी माझ्या माझी मुलगी आहे, माझा मुलगा ITI झालेला आहे कॉम्प्युटर याच्यामध्ये, आणि मुलगी प्राजक्ता ही मला आता एक ग्रॅज्युएशन कम्प्लीट होते तिचं, तर त्याच्या आत्मधी मला सांगितलं बघ काय करायचं, मला व्यवसाय करायचा आहे कुठला करू, माझ्याकडे सजेशन मागितलं तिने, त्यावेळी ते सर्व तिचा विचार ऐकून बस व्यवसाय करून आपल्याला समाजासाठी पण काहीतरी करता आलं पाहिजे, या जाणीवेतून आपण जे आज समस्या आहे पूर्ण भारतामध्ये पाणी शुद्धाचे, अशुद्ध पाणी भेटतं जे घरपर्यंत येईपर्यंत, तर ती शुद्ध पाणी कसं करता येईल त्याची एक मशीन आपण तयार केलेली आहे, जे बऱ्याचशा कंपन्या पण त्या प्रोव्हाइड करतात सर्व ठिकाणी, पण त्याचं त्या कंपन्यातर्फे किंवा आणखीन कुठली रेट जास्त असतं तर ते कमी करून। सांगा भंडारे साहेब, तुम्ही आता समाजकारण आत्तापर्यंत करत होते, हा एक व्यवसाय, यातून समाजकारण कसं असणार, काय तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे त्यामध्ये? ह्यात समाजकारण करण्याचं म्हणजे आज जो पाणी जो जीवनाचा अंग आहे पाणी म्हणून, जे आज जे विकतात फक्त मशीन विकतात, आपण मशीन विकणार हा व्यवसाय नाही केला, सांगितलं मुलीला, मुलीला सांगितलं बाबा ते जे पाणी जसं प्रत्येक विभागात वेगवेगळं पाणी असतं, तर त्या पाण्याचं स्वरूप काय, त्याचं TDS काय, त्या TDSच्या आधारे आपल्याला कुठलं हे बसवायचं आहे ते बसवून कमीत कमी खर्चामध्ये आपण ते करणार आहोत, आणि त्याच्यामध्ये जेव्हा एक समाजाला आर्थिक हे भार कमी होतो ती एक समाजसेवाच गणली गेली पाहिजे असं माझं मत आहे। अच्छा, म्हणजे व्यवसायातून आपण काहीतरी समाजाला कसं करू शकतो त्यामुळे, आणि पाण्याचाच व्यवसाय तुम्ही का निवडले, इतरही व्यवसाय पर्याय होते की ज्यातून तुम्ही समाजसेवा करू शकतो, पाण्याचाच का व्यवसाय तुम्हाला वाटला की तो आपण करायला पाहिजे? तर पाण्याचा व्यवसाय म्हणजे पाणी हा ते मगाशी सांगितल्याप्रमाणे एक शरीराचा अंग आहे, आपण जर आपल्याला अन्न नाही भेटलं तरी चालेल, पण पाणी पहिले भेटलं पाहिजे, पण ते शुद्ध भेटलं पाहिजे, त्यामुळे अनेक आजार आपल्याला 80% आजार हे पाण्यामुळेच होतात हे प्रूव्ह झालं आहे सर्व ठिकाणी,
आणि ते आजार होऊ नये, लोकांचे आजार कमी व्हावेत याकडे आपण या व्यवसायाकडे वळलो. अच्छा, लोकांच्या आजारालाही कुठे लागू शकतं आणि त्यांना स्वस्त दरात तुम्ही मशीन करून देणार आहोत. अच्छा, मग हे कुठे तुम्ही चालू केलं की चालू करणार? नाही, ठाण्यामध्ये आपण चालू केलेले आहेत. अच्छा, मागच्या 5 वर्षापासून आपण हे चालू आहे. सध्या अभ्यास चालू होता 2-3 वर्ष. आता 1-4 महिन्यापूर्वी आपण इथे ठाण्या 5 पाकडीला आपण ऑफिस टाकलेलं आहे. ओके, व्यवसाय चालू केलेला आहे आणि जे काय त्यासाठी न्यायिक पेपर लागतात त्याचं काम आता चालू आहे. ते 1-2 महिन्यात संपेल तर आपण त्याचं मोठ्या प्रमाणात आपण हे करू, चालू करू. व्यवसाय करत असताना एक तुमची सामाजिक बांधिलकी म्हणून आणखी काय तुमचा कन्सेप्ट असा काय आहे की लोकांना रोजगार उपलब्ध होतील, आपण देणार होतो, असं काय तुमच्या आहे का कल्पनेत? आहे ना, आपल्याकडे मी जी मशीन बनवणार आहे त्याचं 85 देणार आहे. लोकांकडे 85 देताना डिपॉझिट ठेवायला लागतं वगैरे, तसं आपल्याकडे डिपॉझिट न ठेवता तुम्ही फक्त 5 मशीन घेतल्या तर तुम्हाला त्याचा व्यवसायाचा साठी चालू करू शकता आणि त्याचा तुम्हालाच तिचा फायदा होऊन जाईल. आणि अशा अनेक महाराष्ट्रात आपण अनेक शाखा आपण ओपन करतोय आणि ज्यांनी कोणी यायचं तर आपल्याशी संपर्क साधला तर त्यांना पूर्ण मार्गदर्शन आपण देऊ. म्हणजे तुम्ही एक सामाजिक कार्याचा वसा जो आहे तो व्यवसायात सुद्धा तो कुठेतरी बघू इच्छित आहे असं तुमचं स्वप्न आहे. तर मुलांकडून त्याला कितपत साथ मिळेल, तुमचं काय आहे म्हणजे तुम्ही नोकरी करता आणि त्यांनी कितपत त्याच्यात ते चालू शकतील, तर तुमचं कसं त्यांना मार्गदर्शन असणार आहे त्यापुढे? नाही, त्यांनी तर जे त्यांचे वडील करतात ते त्यांनी जवळून बघितलेलं आहे काय करतात काय नाही करतात. त्यांचंही लक्ष आज प्रत्येक युवक आहे तो फार हुशार आहे, जन्मापासून त्यांनी हुशारी त्यांची असते. आज त्यांनी बघितलेलं आहे वडील काय करतात, समाजासाठी करतात, तर आपल्यासाठी आपण पण ते केलं पाहिजे. आणि मी काय केलं त्यांच्यासाठी तर त्यांनाही सर्व माहिती आहे. समाजसेवा करताना सुद्धा आपल्याला कुठे काय अडचण येत नाही आणि त्यांनी पुढे काम करण्याचं मला आश्वासन दिलेलं आहे मुलांनी पण आणि मुलींनी पण. सर, आपण जे ॲक्वा प्युअरची जी मशीन बनवत आहात तर मार्केटमध्ये तर तशा भरपूर मशीन उपलब्ध आहेत, पण तुमची ग्राहकांनी का घ्यावी आणि काय फरक आहे त्यात आणि काय नावाने तुम्ही तो ब्रँड मार्केटला आणणार आहात? ॲक्वा प्युअर भंडारे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आपण ते ब्रँड आपण ॲक्वा प्युअर या ना ब्रँडने आपण बाजारात आणणार आहोत. कंपनीचं नाव पूर्ण फुल फॉर्म आहे त्याचं, ॲक्वा क्युअर भंडारे इंडस्ट्रीज. अच्छा, आणि मॅन्युफॅक्चरिंग आपलं असणार आहे. आणि इतर मशीनमध्ये जे काय आहे तर आज कुठली कंपनी असू द्या किंवा काय तर ते एक एक विशिष्टच आपण हे करतो, मशीनी देतो. तर तसं न देता आपण काय तिथलं पाणी आहे किंवा त्या घरात काय आजारपण असेल तर वेगळ्या पद्धतीचं आपण तिथं कंटेंट टाकून म्हणजे B12 सारखं अल्कलाईन सारखं असे प्रोडक्ट आपण त्यामध्ये हे करून जेणेकरून त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावं. हे B12 हा पर्याय आता मार्केटला उपलब्ध नाही का? आज महाराष्ट्रात तर तसं अजून प्रचार प्रसार नाही झालेला आहे आणि त्याच्यामुळे सांधेदुखी हा प्रकार आपला बंद होतो बराचसा. आणि जरूर ते B12च्या बाबतीत आपण प्रचार प्रसार करणार आहोत पुढे, त्याचे पॅम्पलेट वगैरे काढणार आहोत. आता मुलगी तुमची एक आता देशामध्ये मुली बचाव सगळीकडे ती मोहीम आहे, मुलींना एक प्रोत्साहन, तर मुलीकडे तुम्ही काय दृष्टिकोनातून बघता? तिने आता तुमच्या व्यवसायात सुद्धा तिने जास्त मुलींना फ्रँचायसी द्यावा किंवा त्यांना सहकारी असा काही तुमचा आहे का? हो, मुलीला मुलगी म्हणजे मुलगी आणि मुलगा हा याच्यात भेदभाव न करता जे कोण येतील, ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा आहे, ज्यांना कोणाला उत्पन्न करायचं आहे त्यांना त्यांनी द्यावं आणि त्याच्यामध्ये काम चालू करावं आणि खेड्यापाड्यातसुद्धा त्यांनी तसं द्यावं असं आपलं हे आहे म्हणून. तर आपल्यासोबत जे भंडारे साहेब होते समाज कार्यात गेली म्हणजे अगदी त्यांच्या बालपणापासून एक समाज कार्याचा त्यांनी एक वसा घेतलेला आहे, मार्गदर्शन घेतलं वडिलांपासून सगळ्यांपासून समाज कार्य. नोकरी करत असताना प्रत्येक क्षेत्रातला त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. असं करत असताना पुढल्या जनरेशनला त्यांनी व्यवसाय करत असताना सुद्धा समाजसेवा त्यातून कशी होईल हा एक खरोखर घेण्यासारखा चांगला उपदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. सर, आपण आमच्या स्टुडिओत आले त्याबद्दल आपलं धन्यवाद. तर हे होतं आजचं व्यक्तिविशेष. पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहिती
माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या व आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.